नमस्कार, मी सागर गोरडेशमुख घेऊन आलो आहे आज सुंदर अशी बाभळवरील मराठी कविता। कवितेचे कवी कोण आहेत हे काही कळालेलं नाही, मात्र कविता खूप सुंदर आहे। चला तर मग ऐकूया बाभळवरील सुंदर अशी कविता। लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल। मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, बाबांच्या भयानं शाळेत जातात, बाबांना मारू नये म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या धर्षिकेखाली शिकत राहतात। हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात, मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात, बाबांपासून चार हात लांबवत राहतात, मुलं आईचं गाणं गातात, मुलं आईवर कविता करतात। कोणतंच मुलं बाबाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही, बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात। मुलाच्या पायाला ठेचला लागली तरी मुलं बापरे म्हणत नाही आणि साने गुरुजींनाही श्यामचा बाप दिसत नाही। आई घरात असली की कसं घर भरल्यासारखं वाटतं, बाबा घरात असले की मात्र स्मशान शांतता। मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात, बाबा शपथेच्या लायकीचा नसतो, बाबा असतो केवळ मुलाच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये, नावात होता। मुलं विठोबाला मौली म्हणतात, धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात, बाबा मात्र धरणीतून देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हा झालेला असतो फक्त बाप। बाबा असतो कठोर काळी नसलेला निर्दयी मारुकुटा, बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बालगुरुवा, बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचे यंत्र, तेवढं काम त्याने केलं की त्याचं कर्तृत्व संपलं। पण मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकीला का धरते, का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस, का वाटतो मुलांना पाया खालची जमीन सरकल्यासारखी, का वाटतो मुलांना की आपण बेसरारा झालोय म्हणून, का घाबरतात मुलं बाबा गेल्यावर, का घाबरतात मुलं बाबा मिळाल्यावर। कथा कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा पथदरी बाबा प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो तेव्हा का वाटतो मुलांना की डोळे मिळून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उभे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रिणी म्हणतात, डोळे वटाटून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात। पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात। शेअर करा ना आपल्याला बाबासाठी।